म्हणजे 7 दिवस त्याला परीक्षा आहे, दादा त्याला परीक्षा म्हणजे टास्क की तू गावातला होऊन दाखव, या मातीतला होऊन दाखव. प्रेमाची व्याख्या म्हणजे प्रिय प्रियकर आणि प्रियसी एवढंच नाही, तर प्रेमाची व्याख्या इथे आहे. म्हणजे एक आर्टिस्ट, एक समोरचे प्रेक्षक, म्हणजे जिथे बघू तिथे ती प्रेमाची व्याख्या आहे. म्हणजे जेव्हा सुपरस्टारला मी ऑडिशनला गेले होते ना, तेव्हा मी एकटीच बसले होते, मला काहीच माहीत नव्हतं. म्हणजे मी तिथे एकटीच बसले, माझा 2000-3000-4000 काहीतरी नंबर होता. आणि पुढे आणि रात्री मम्मीचे माझे फोन, ठाण्यात ऑडिशन होते आणि ठाण्यात मी एक तर पहिल्यांदा गेले होते. त्यात तो सीन घेतला आहे मी, ज्यात पडले ते मी ॲक्च्युअल पडले. मला माहिती म्हणजे मला माहितीच नाही, मी धावती आणि तो जो हे असं ना ब्राह्मणीचा जो खोचतो आपण, त्यात माझा पाय अडकला आणि मी रेतीवर पडले डायरेक्ट. झी मराठी वाहिनीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवरती आत्ता मी आहे. आणि आत्ता निशीचं जे ओव्हरऑल लव लाईफ आहे ते कुठेतरी आपल्या समोर येत जाणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा पद्धतीने तुमच्या समोर येत आहेत, तुम्ही कसं तो सगळा ट्रॅक तुम्ही एन्जॉय करताय, लव सीन्स असतात त्यावेळेला स्पेसिफिकली काय होतं, आणि हे विचारण्याचं आणखीन एक कारण म्हणजे आता लवर्स वीक सुरू झालेलं आहे, कशी आहेस? मी एकदम मस्त. आणि जसं तू म्हणालास की प्रेमाचा महिना सुरू झाला आहे, आणि लकीली आम्ही पण त्याच आता सारं काही तिच्यासाठी हे जे ट्रॅक सुरू आहे, हा जो ट्रॅक सुरू आहे तो पण दोन जोड्या आता छान त्यांनी ओपन अप होणार आहेत. एकीकडे नीरज बिचारा त्याच्या संघर्ष करतो आहे त्याचं प्रेम मिळवण्यासाठी, आणि श्रीनू आणि ओवी हे प्रेमात पडले आहेत पण आता ते सांगण्याची त्यांना भीती वाटते घरी. सो एन्जॉय करत किती करतो हे म्हणत असेल तर एन्जॉय तर असं फार करतो आहे, कारण जेव्हा आम्हाला सीन कळतो की असा असा सीन होणार आहे, आता नेक्स्ट टास्क काय असणार आहे, तेव्हा आमचं तर ओ असं असणार आहे, अच्छा आई शपथ काय भारी वाटणार आहे ना, हे असं आम्ही स्वतः आधी इमॅजिन करतो. त्यामुळे ॲक्टर म्हणून एकतर ते आम्हाला पहिलं रिलेट होतं आणि आम्ही ते फील करूच शकतो अगदी, त्यामुळे ते सीनमध्ये करताना किंवा आम्ही जेव्हा बघतो, प्रेक्षक जेव्हा बघतात तेव्हा त्यांना मजा येतेच, म्हणजे छान वाटतं त्यांनाही. आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणजे एकतर ते 7 दिवस, म्हणजे जर सिरियल प्रेक्षकांना ऑब्व्हियसली माहीत असेल की तो 7 दिवसांचा ट्रॅक आहे, म्हणजे 7 दिवस त्याला परीक्षा आहे, दादा त्याला परीक्षा म्हणजे टास्क की तू गावातला होऊन दाखव, या मातीतला होऊन दाखव. पण ऑब्व्हियसली शूटिंग म्हटल्यानंतर ते बरंच एकतर लांबतं आणि त्यामुळे तो एक एक दिवस म्हणजे अक्षरशः खरंच तो आता मातीतला झाला आहे निशीसाठी. सो हे खरंच फार छान आहे. आणि पण कधी कधी जरा हे पण वाटतं की बरंच निशी त्याच्यासाठी फारच म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही मी आणि नीरज जेव्हा सीन करतो तेव्हा असं होतं की बापरे लागलं का रे, अच्छा खरंच. त्यामुळे ते ती पण आम्ही आमच्या ती फ्रेंडशिप पण छान झाली आणखी. पण मला सांग की ॲज अ कलाकार म्हणून तुमच्या समोर जेव्हा असे लवचे सीन्स येतात, कारण तू पहिल्यांदाच अशी एका प्रेयसीची तू भूमिका तू करती आहेस मोठ्या ट्रॅकमधली, मनात काय काय भावना असतात, मग तुला डिरेक्शन मग तू कोणाकोणाला इकडे सेटवरती कन्सल्ट करते? एकतर सगळ्यात आधी तर मला असं वाटतं की आमचे डिरेक्टर जे आहेत ते आधी असं आपल्याला हे असं असं करायचं आहे. आणि तू काय तुला काही वाटलं किंवा कधी एकदा मी प्रपोजवाला सीन केला होता प्रॉपर जो महा एपिसोडमध्ये गेला होता, तर त्यात साडी होती आणि मी धावती आहे वगैरे, तू ओके आहेस, कम्फर्टेबल आहे, ट्रॉलीमधनं यायचं होतं, तर हे आधी ते विचारतात. आणि दुसरी गोष्ट आर्टिस्टबद्दल, कधी आता मिठीवाला सीन असू देत किंवा एक जो झीवाल्याने टाकला होता, आम्ही मी लग्नाच्या म्हणजे पूर्ण कॉस्ट्युममध्ये मी पळतीये आणि आम्ही येऊन जोरात मिठी मारतोय, तर काही असेल तरी तो आपण मिठी मारणं तू कम्फर्टेबल आहेस, म्हटलं हो हो ठीक आहे. किंवा आता एकदा काय झालं होतं की कानातला होता वेली आणि सगळ्या होत्या बरंच, तर तो कान म्हणजे मिठी मारल्यामुळे इथे लागत होता, पण मला नीरज थोडंसं पण ओके ठीक आहे. सो ही अंडरस्टँडिंग आहे मला असं वाटतं आणि त्यामुळेच सीन जास्त छान होतो. सो काही असेल तरी ओके आपण मिठी मारतो आहे सो ओके करूयात ना, हा काही प्रॉब्लेम, येस येस अगदी करूयात. सो हे दोघांमधलं अंडरस्टँडिंग आहे. आणि समजा कम्फर्टेबल नसेल तरी डिरेक्टर सर सांगतात की तुम्ही जर कम्फर्टेबल आहात तर ओके आपण असं असं करतो आहे, तुला काही वेगळ्या मुवमेंट्स आपण करूयात का. सो या पद्धतीनेच सीन केला जातो आणि मला असं वाटतं की तो कम्फर्ट म्हणजे जर आपण रेडी नसू तर ते स्क्रीनवर पण ते अनकम्फर्टेबल जोपणा आहे तो दिसतो. त्यामुळे मग विचार करून आणि आर्टिस्टमध्ये चांगलं बॉन्डिंग आणि कॉर्डिनेशन असल्यामुळे मला असं वाटतं तो सीन जास्त छान होतो. असं की कधी असं फ्रेंड सोबत वगैरे असं कन्सल्ट होतं का की अगं
प्रेमात पडल्यावरती काय काय आपण कशा पद्धतीने आपण रिॲक्ट करू शकतो, तू असे कुठल्या कुठल्या म्हणजे प्रेमाच्या अशा कुठल्या गोष्टी तू वाचून ठेवलेल्या आहेस, कोणकोण गोष्टी तुला याबाबतीत जरा मार्गदर्शन करतं? सेटवरती अर्थातच खुशबूताई आहेतच, पण अर्थात इतर कोणी को आर्टिस्ट वगैरे? एक म्हणजे मी ना एक त्या निमित्ताने किस्सा सांगेन. मी वीर झारा पिक्चर पाहिला नव्हता, ओके, आणि त्या म्हणजे आमचा हाच ट्रॅक सुरू होता, लग्न आणि प्रेमात पडणं. तर मी मध्यंतरी असं काही ठरवून नाही, पण मी असंच विचारलं मी वीर झारा पाहू का. तर मग मला मंजू जी आहे माझी, जी काकी हे करते आहे वैशाली, तर वैशाली ताईने मला असं ती कमाल अशी बबली आहे, ती फिल्मी आहे, जितकी ती डाऊन टू अर्थ तितकंच ती, म्हणजे एकदम तिला सगळं छान वाटतं, असं ते हिरो हिरोईन केस उडतायत आणि रोमॅन्टिक सीन, असं ती फार तिला आवडतं. आणि ती त्या मला सांग खूप छान केलं असं वगैरे. सो आमचं डिस्कशन झालं एकदा की ती मला म्हणाली अगं तो आपण दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे तो पण पिक्चर तू आता बघ, तो इतका छान आहे आणि असं. सो मी वीर झारा पाहिला, मी असं काही ठरवून नाही पाहिला की मला हे करायचं आहे, हा ट्रॅक हे करायचं आहे, पण तो खरंच तसा आहे. म्हणजे आत्ता नीरज आणि त्यात ते इमोशन्स आहेत, आणि तर मला थोडीशी हेल्प झाली इन द सेन्स होल्ड डोळ्यातला एकतर शाहरुख आणि लुक किंवा रोमॅन्टिक लुक, म्हणजे एक असतं ना की ते जजमेंट असतं, मला असं वाटतं एक्झॅक्टली की आता कॅमेरा आहे तर मी तिथे किती छान स्माईल केलं पाहिजे की होल्ड होतील माझे ऑडियन्स, किंवा काय ते छान छान गोष्टी असतात, एक स्माईल असते, केस उडणं असतात, किंवा लुक काढणं असतो खालून वर. सो या गोष्टी मी इनडिरेक्टली ते फॉलो करायला लागले, मला माहीत नाही, पण येस मला आणि खरंच फार छान वाटतात अशा या गोष्टी, ग्लोअर आणि हे सगळं मजा येते. पण अर्थात आता व्हॅलेंटाईन डे आहे आणि व्हॅलेंटाईन डे म्हटल्यावरती लवर्स ह्या सगळ्या गोष्टीच आपल्या समोर असतात. तुझ्यासाठी व्यक्तिशः दक्षता म्हणून एक प्रेमाची संकल्पना काय आहे, कशा पद्धतीने तुझी ही व्याख्या तू अधोरेखित करशील? खरं तर मला असं वाटतं की ते मी तर पहिली गोष्ट गो विथ द फ्लो या मताची आहे, कारण मी असं ते ठरवून किंवा अच्छा असं करायचं आहे आता हे असं अजिबात होत नाही. आणि मला असं वाटतं प्रेमाची व्याख्या म्हणजे प्रियकर आणि प्रियसी एवढंच नाही, तर प्रेमाची व्याख्या इथे आहे, म्हणजे एक आर्टिस्ट, एक समोरचे प्रेक्षक, म्हणजे जिथे बघू तिथे ती प्रेमाची व्याख्या आहे. मला असं वाटतं ते आर्टिस्ट आणि ऑडियन्स किंवा एक माणूस म्हणून प्रत्येकाकडे बघण्या मतलब नजरिया असतो ना, तर तो मला असं वाटतं की प्रेमाचा असला पाहिजे. आणि मग काय सगळे आपलेच असतात. मला असं वाटतं की एखादी वाईट गोष्ट पण असते, त्याला जर तुम्ही छान नजरेने बघितलं ना, तर ते एक ती पॉझिटिव्ह वाईब आहे ना, ती मला असं वाटतं ते सगळं प्रेम आहे असं मला वाटतं. आणि येस म्हणजे मी असे अजून काय असं काय झालं नाही आहे माझं, तेच एक माणूस म्हणून आपण प्रत्येकाकडे बघितलं पाहिजे, माणसाने माणुसकीने वागलं पाहिजे प्रत्येकाशी, प्रत्येक माणसाशी, आणि हेच प्रेम आहे मला असं वाटतं. कुठे मला आणखी एक गोष्ट सांगायला आवडेल की काय होतं ना, बऱ्याचदा आपण प्रेम मग ते खूप मोठ्या कॅनव्हासवर आपण बघायला जातो आणि जी आजूबाजूची माणसं आहेत ना आपल्या, आपण त्यांना फार विसरतो. मला असं वाटतं की कितीही म्हणजे मी हे ही गोष्ट फार फॉलो करते आणि या क्षेत्रात आल्यामुळे मला असं वाटतं ती ना कुठेतरी आपल्या आई वडील, आपले फ्रेंड्स, आपल्या आजूबाजूची जी आपली पॉझिटिव्ह एनर्जीवाली माणसं आहेत ना जी, त्यांना आपण मिस करतो. तर मला असं वाटतं की आपण जो दिवस जगतो आहे ना, आपल्याबरोबर जी आता माणसं आहेत ना, ती गोल्डन कॉईन आहेत, तो ती गोल्डन आर्स आहेत, ते गोल्डन माणसं आहेत ती, त्यामुळे त्यांना जपूयात आणि त्यांना न दुर्लक्ष करता पुढच्या प्रवासाला निघूयात, आणि हेच प्रेम आहे मला असं वाटतं. आणि तुझ्या आयुष्यातला आवडता रोमॅन्टिक चित्रपट कुठला? तसे बरेच आहेत, जोगवा आहे खूप रॉ आणि फार मला मी अशा गोष्टी फार प्रेफर करते की रॉ आणि ब्युटी, म्हणजे खूप मेकअप नाही, खूप काय नाही, पण तरी ती फ्रेम बोलती आहे. त्यातला एक आहे थ्री ऑफ अस आता नेटफ्लिक्सवरचा, हाय नन्ना म्हणजे त्याचं हिंदीमध्ये हाय पापा, फारच सुंदर पिक्चर, 96 मूवी आहे. मला हे मूवी फार आवडतात, काहीच नाही आहे पण काहीतरी आहे असे वाले. एक रोमॅन्टिक पर्सनॅलिटी ऑफ युअर फिल्म इंडस्ट्री ऑर होम यू अडमायर? विद्या बालन ॲक्ट्रेस,
म्हणजे ती आणि मेलमध्ये पहिला आठवतो ऑब्व्हियसली शाहरुख. आणि असे बरेच आहेत की कमाल यार असं वाला आहे. येस शाहरुख पहिल्यांदा म्हणजे मला जाणून घ्यायला आवडेल, कारण का आता खास आपण प्रेमाच्याच अनुषंगाने आपण थोडंसं बोलतोय, तर तू ज्या वेळेला या क्षेत्रात तू पदार्पण केलंस, तू पाऊल ठेवलेलं होतंस, तुझा तो पहिला दिवस तुला आठवते का की जिकडे पाहून तू त्या गोष्टीच्या प्रेमात पडली होतीस? पहिला दिवस असे मला वाटतं की एक खूप छान देवाच्या कृपेने माझ्या आयुष्यात खूप छान छान गोष्टी घडतात आणि त्याचबरोबर छान छान माणसं मला भेटतात या प्रवासात. आहेत काही म्हणजे ऑब्व्हियसली दोन्ही नाण्याला जशा दोन बाजू तशा आहेतच, पण माणसं मला फार कमाल भेटली. म्हणजे माझा पहिला प्रोजेक्ट हा झीबरोबरचाच आहे, महाराष्ट्राचं सुपरस्टार सेकंड सीझन, आणि काहीच माहीत नाही. म्हणजे मी तर म्हणेन की अख्ख्या परंपरेतच कोणी नाही आहे या क्षेत्रात आमच्या, म्हणजे अगदीच नवीन होतं, कुठून कोणाला काय कॉन्टॅक्ट करायचा काहीच माहीत नाही. पण तिथे गेल्यानंतर ना मला चांगलं आठवतं आहे, मला जेव्हा सुपरस्टारला मी ऑडिशनला गेले होते ना तेव्हा मी एकटीच बसले होते, मला काहीच माहीत नव्हतं. म्हणजे मी तिथे एकटीच बसले, माझा 2000-3000-4000 काहीतरी नंबर होता आणि पुढे, आणि रात्री मम्मीचे माझे फोन, ठाण्यात ऑडिशन होते आणि ठाण्यात मी एक तर पहिल्यांदा गेले होते, त्यानंतर ती सुरुवात. आणि मला फार छान वाटलं की जेव्हा माझं सिलेक्शन झालं आणि त्यानंतर मी जेव्हा पहिल्यांदा गेले तिथे मीरा रोडला क्लासिक स्टुडिओमध्ये, त्यानंतर अच्छा तू ओके काही प्रॉब्लेम नाही, तुझ्या आईबाबांना घेऊन ये, तुला चालेल का, मग तू 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 सांग तुझं कॉलेज, आणि मी कॉलेज पण करत होते, तर तुझी वेळ कशी आहे मला सांग, तुला जायला जमेल का, किंवा जर तुला त्रास होत असेल लॉकडाऊन करायला, तू त्यांनी आम्हाला हॉटेल्स दिले होते तिथे आम्ही तुझी व्यवस्था करतो. सो ही अशी माणसं, त्यामुळे ऑब्व्हियसली माझ्या घरच्यांना पण ती धाकधूक होती की आता कसं काय मॅनेज होणार आहे, किंवा कसं ऐकलेलं असतं ना की बापरे बघा ती म्हणजे जेवढं छान वाटतं तेवढं ते जरा रिस्की पण आहे. पण या सगळ्याला ना म्हणजे इतकी छान या प्रवासात माणसं पण मला भेटली ना, सगळ्याला अपवाद आहे. म्हणजे मला असं वाटतं की नाही, मी आत्ताही काम करतीये तर प्रत्येक नवीन प्रोजेक्ट हा माझ्यासाठी हेच असतो की बाबा कशी माणसं आहेत आणि सगळे सिनियर्स आर्टिस्ट आहेत, म्हणजे की कसं असणार आहे. पण मला असं वाटतं की नाही यार, मला अगदी माझी आई, कधी कधी माझे बाबा दिसतात त्या सगळ्यांमध्ये. मी लांबून आले ना तर कधी कधी मला नाश्ता करायला वेळ नसतो किंवा मला डबा मला आणायला जमत नाही, तर खुशबूताई अच्छा मी तुझ्यासाठी एक डोसा एक्स्ट्रा आणला आहे तो खाऊन घेशील, तुझ्यासाठी पोहे आणले आहेत एक्स्ट्रा ते खाऊन घेशील, तुला काय हवं आहे, तुला बरं वाटत नाही आहे का, मी सगळं करतात सगळं. त्यामुळे मला असं वाटतं की धाकधूक आहेच, पण देवाच्या कृपेने माणसं छान भेटतात आणि अशीच भेटत राहू देत. आणि आता कमिंग बॅक टू सारं काही तिच्यासाठी मध्ये या मालिकेमधला इतका जो आता प्रवास झालेला आहे, 6-7 महिने आता तुम्ही शूटिंग करताय, एक रोमॅन्टिक मुमेंट जो तुला खूप आवडलेला होता, एकच सीन कुठला तरी? ओके आवडलेला होता म्हणजे आत्ताचा सीन सांगेन मी, जो आम्ही धावत येतो, नीरज इथनं धावतो आहे, मी इथनं धावती आहे, निघाले आणि मी विदाऊट चप्पल सँडल मी धावती आहे, 9वारी साडी होती आणि त्यात तो सीन घेतला आहे. मी ज्यात पडले ते मी ॲक्च्युअल पडले, मला माहिती म्हणजे मला माहितीच नाही, मी धावती आहे आणि तो जो हे असं ना ब्राह्मणीचा जो खोचतो आपण, त्यात माझा पाय अडकला आणि मी रेतीवर पडले डायरेक्ट. आणि आपल्याला माहीत नसतं त्यामुळे कसं आपल्याला काही पकडायला सावरायला नसतं, मी धावती आहे आणि डायरेक्ट पूर्ण आडवी मी झोप म्हणजे रस्त्यावर झोपले, तापतं ऊन, रेतीचा रस्ता आणि ही लोक गाडीत होते आणि मी तिथे शूट करतो आहे, म्हणजे गाडी चालती आहे, गाडीत कॅमेरा आणि मी इथनं धावती आहे, ते सगळं स्लोमोमध्ये होतं, त्यामुळे मी ॲक्च्युअल धावत होते विदाऊट फूट म्हणजे फुटवेअर. तर मी धावती आहे आणि मी पडले आणि मला मी फ्रेम आउटच झाले, त्यांना कळलंच नाही काय झालं, त्यांना वाटलं की आता उठेल, पण मी अशीच 2 मिनटं मला कळेच ना काय झालं आहे, माझ्या हातात रेती गेली होती, इथे पूर्ण खरचटलं होतं, साडी गुडघ्याजवळ फाटली आणि सगळं ते म्हणजे सालपट निघतं ना तसं झालं होतं. त्यांनी मला उचललं, गाडीत ठेवलं, बर्फ गोळ्यावाला होता बाजूला, तर तिथनं आम्ही बर्फ घेतला लावला. सर म्हणाले 2 मिनटं आराम कर, म्हणलं नाही आपण करूयात, आणि ते एकदम म्हणजे चप्पल काढून लगेच शूट करायचो परत चप्पल घालायचो, चालता येणं शक्य अशक्य होतं.
आणि तेव्हा आमचे कॅमेरे दादा म्हणाले की अच्छा ऐसा सब हुआ ना लेकिन देखो अच्छा होगा बहुत अच्छा होगा शूट, मतलब सीन बहुत अच्छा होगा. आणि त्यावेळेला आमचा TRP पण वाढला आणि बऱ्याच इतर मालिकेत ज्या अभिनेत्री काम करतात त्यांचे मला मेसेजेस फोन केले बऱ्याच जणांनी, अगं सीन बघितला काय सुंदर सीन. आणि मला असं वाटतं त्यात तो आहे, मी पडतानाची जी रिॲक्शन आहे ती खरी आहे. त्यानंतर आमचे डिरेक्टर म्हणाले एक काम करूयात, सगळं झालं सगळं मी क्लीन केलं सगळं, तर सर म्हणाले एक काम करूयात आपण तिथनंच परत स्टार्ट करूया जिथे पडली त्या पोझिशनवरून. सो अशा प्रकारे तो एक सीन ते ॲक्च्युली नव्हतं पडणं, पण ते मी खरं पडल्यामुळे तो आम्हाला तिथनं आम्हाला सुरुवात करावी लागली. सो आणि तो कमाल सीन झाला आणि बऱ्याच जणांचे फोन्स मेसेजेस मला इथे फार अप्रिशिएट केलं लोकांनी आमच्या कोआर्टिस्टने. आणि तो मला लक्षात राहील सीन, मी खूप डेंजर पडले होते, खूप डेंजर म्हणजे तू स्क्रिप्ट मध्ये तू म्हणजे मी पडले पण तो सीन कमाली तुझ्यामुळे. आणि तो स्क्रिप्ट मधला सीन म्हणजे म्हणतो ना ट्विस्टेड आणि तो रिक्रिएट झाला एका वेगळ्या अर्थाने. तुझ्या चाहत्यांना काही एखादी मनातली गोष्ट प्रेमळ भावना जी असते ती व्यक्त करायची आहे का किंवा त्यांना काही सांगायचं आहे का या निमित्ताने? सगळेच आर्टिस्ट फार प्रामाणिकपणे आणि तुमचं मनोरंजन करण्यासाठीच सगळे धडपड करत असतात. आणि आमचं म्हणजे एक काम नाही म्हणणार की ते पैशासाठी फेमसाठी या गोष्टीसाठी सीमित नाही आहे. म्हणजे मी तरी असं काम करते की माझ्यामुळे कुणाला तरी छान वाटतंय, मला स्क्रीनवर बघून तुम्हाला आनंद मिळतोय, सो ही माझ्यासाठी पोचपावती आहे मोठी. सो असंच प्रेम करत राहा. मी मगाशी पण म्हटलं की प्रेम हेच माझ्यासाठी प्रेम आहे, म्हणजे बाकीच्या गोष्टी आहेतच पण हे एक वेगळं प्रेम आहे मला वाटतं आणि ते मला जपायला शेवटपर्यंत आवडेल आणि मी ते जपत राहीन, माझ्या परीने तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत राहीन. सो तुमचेही आशीर्वाद प्रेम असंच असू द्यात. आणि तेव्हा मग मी खऱ्या अर्थाने म्हणेल की तेव्हा आपण व्हॅलेंटाईन डे रोज सेलिब्रेट करतोय. खास स्पेशल तू बातचीत केलीस अल्ट्रा मराठी आणि मराठी बस सोबत, यासाठी मी तुझे अगदी मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बसला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.